बघा संजय राऊत आता त्यांना काय कामधंदा राहिलेला नाहीये, सत्ता नाही, पक्ष पूर्णपणे लयाला गेलेला आहे, सगळे रोज नेते सोडून जात आहे, त्याच्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणजे पुन्हा येईल पुन्हा येईल या वाक्याचा अर्थ घेऊन लोकांना काही त्यांच्या मागचे जे वेळ लोक आहेत त्यांना गुणगाणित करण्यासाठी, त्यांच्या पक्षातल्या काही लोक त्यांना बांधून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे वाक्य करतात. आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी काही तिकडे फरफर करा, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याविषयी त्यांनी अपशब्द वापरला तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही आणि तो पुढे रस्त्यावर उतरून या संजय राऊत यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सकाळी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि वाचाळवीर नेते संजय राऊत यांनी आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खालच्या थराला जाऊन जी टीका केली आहे त्या टीकेचा या ठिकाणी आम्ही संजय राऊत ज्या पेपरचे संपादक आहे आणि रोज सकाळी उठून जे वाचाळवीरांसारखे ते बडबडत आहेत त्यांच्यावर ठाणे येथील मनोरुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला लवकरच उद्या त्यांचा फॉर्म त्या ठिकाणी मनोरुग्णालयाचा भरणार आहे. संजय राऊत हे वारंवार त्या ठिकाणी जी भाषा शोभणार नाही ते संपादक आहेत सामना या वृत्तपत्राचे, जी भाषा संपादकाला शोभत नाही अशा संपादकाकडले खालच्या थराला टीका ही शोभत नाही आहे. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि गेले अनेक दिवस ते खालच्या थरावर टीका करतात, त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन केलं आहे. या ठिकाणी आम्ही सामनाचे पेपर जाऊन या ठिकाणी आंदोलन केलं आहे म्हणून तर बोललो ना. संजय राऊत यांचा आम्ही उद्या मनोरुग्णालयामध्ये फॉर्म भरणार आहेत कारण त्यांच्यावर मनोरुग्णालयामध्ये उपचार करण्याची जास्त आवश्यकता भासते. काय आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे कोणी कोणावर आरोप करायचे याच्यातून मर्यादा बाळगाव्यात आणि राजकारण करताना आपल्या मर्यादा सोडू नयेत. यापूर्वी संजयराव साहेबांनी या सोडल्या होत्या, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. मेहरबानी करून आपण आपल्या राजकारण करताना तोंडाच्या आणि शब्दाच्या मर्यादा सोडू नका, नाहीतर भाजपचे कार्यकर्ते आपल्या संस्कृतीच्या मर्यादा सोडतील आणि त्याचे परिणाम मग तुम्हाला भोगावे लागतील.